आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा, आधी कपडे धुवायला लावले, आता पाय पुसणी धुवायला लावली मला या बायकांनी. अरे का सांगतो काय तू? तस नाहीये, चुकतय तुझ. काय माहितीये का, या बायकांनी तुमचीच पाय पुसणी केली आहे आणि त्याच्यावर त्यांनी पाय पुसले ते तुम्ही धुताय. अरे 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 आके, तू पण मस्करी करती का रे आमची? हा, माया असून? अरे साधा एक शाईचा डाग पडला एमएम मध्ये, आख पाय पुसणं धुवायला लावलं. माझं बिना तसंच झालंय. अगं, माझ्या खोलीची खिडकी चुकून उघडी काय राहिली, ते कबूतर आलं त्याने घाण काय केली, अख्खी घाण मला निस्तरावं लागली. खोलीची सगळी लादी पुसायला लागली मला. अरे आता काय चाललंय हे? या बायका उद्या समद घर पुसायला होतील. आके, माझी चडी बनण सापडत नाही म्हणून मी आंघोळ केली नाही, मला टेन्शन आलं सगळ्या गोष्टीचं. आता काय करायचं आपण, की हे असंच चालत राहणार आहे? मरू दे आके, मला वाटत ना संन्यास घ्यावा. मस्त एक लंगोटे बाज झालं तेवढंच. ओ दादासाहेब, संन्यासींना पण ना सगळी कामं स्वतःच्या हाती करावी लागतात. अरे त्या एवढ्याला धुवायला काय वेळ लागणार, एकच असतंय, तेवढंच गुंडाळायचं, तेवढंच घेऊन वापरायचं, एवढे कपडे कसे काय, जीव जातो माणसाचा इथं. हे गैबानांनो, थोबाड बंद करा. तुमच्यापेक्षा तुमच्या बायका बऱ्या, त्या तरी तुमच्या इतक्या रडती नाही. नसतील जमत काम आता करू नका. मी पण काही केलेलं नाही सकाळपासून, हे रडू नका बघ. काय होतंय ते बघायचंच आहे मला. दिवस उजडतो ना तसा मावळतो पण. अरे आप्पा, तुमचं समध्यांचं ठीक आहे, पण आता ह्या वयात मी काय करायचं? सासूबाई चा आणि हे घ्या, तुमची आता गोळी घ्यायची वेळ झाली. चा प्या आणि मग गोळ्या घेऊन टाका. पाणी ठेव तिकडे. इथे ठेव. अरे बाप रे बाप, नाही तुमच्या नियमावलीचा कागद दिला नाही का अक्काच्या हातात? कोणाला काम सांगायची आणि कोणाला नाही हे आम्हाला चांगलंच कळत. आजारी आणि वयस्कर माणसांना कुठलाही नियम नाही. बाकीच्यांनी आपापली कामं स्वतः करायची आणि येत नसतील ना तर शिकून घ्यायची आणि मग करायची, म्हणजे व्यवस्थित जमतील. ऐकलं का निशांत भाऊजी, ते दुखलं खुपलं तरच मदत करणार. काम चुकायचे असेल तर आजारी पडा. हा चला पडू आपापल्या रूम मध्ये आजारी. चला. मस्त चहा झालाय मनीषाने, लय चांगला चहा केला रे. आके, तुया पोटी आम्ही जन्म घेतलाय आणि कौतुक त्यांचं करते काय? वा, इतके दिवस मनात साठवलेलं आज बाहेर आलं, किती मोकळं वाटतंय. हो खरंच, माझा ना विश्वासच बसत नाहीये की मगाशी मी सासूबाईंना चहा देताना आप्पा साहेबांसमोर एवढं स्पष्ट बोलले. फक्त आता आपण हे जे काही करतोय त्यांनी त्यांना थोडी तरी समज आली पाहिजे. संजू, तुला खरंच असं वाटतं का त्यांना एवढ्या लवकर फरक पडेल असं? मला काय वाटतं माहितीये का, आपण त्यांना समजून घेतो हेच आपलं चुकतं. बरोबर आहे मनीषा, यावेळी आपण अजिबात समजूतदारपणा दाखवायचा नाही. इनफॅक्ट मी तर म्हणते आपण ना जास्त स्ट्रिक्ट होऊया. रेणुकाताई, फरक पडला तर या सगळ्याची काही गरजच पडणार नाही. नाही संजू, असं नाही होणार. उलट ते आणखी चिडतील आणि नक्की काहीतरी प्लॅन करतील. पण आता आपण माघार नाही घ्यायची. ईश्वरीताई, तुम्ही
तुम्ही सुद्धा असं बोलताय हे पाहून खरंच मला खूप छान वाटतंय. कारण दुसरा काही पर्यायच उरलेला नाहीये. अगं, यांचा अहंकार दगडासारखा आहे आणि तो जर तोडायचा असेल ना तर आपल्याला हातोड्यासारखं मजबूत आणि कठोर होणं गरजेचं आहे. करेक्ट. ए पण संजू, तुला ही आयडिया कुठून सुचली? ताई अहो, काल दर्शननी मला विचारलं की असहकार म्हणजे काय, तर मला एकदम स्ट्राईक झालं की असहकाराच्या बळावर जर ब्रिटिश भारतीयांसमोर नमले तर त्याच बळावर आपण आपल्या घरातल्या पुरुषांना सुद्धा नमवू शकतो. ओके, नाईस. ताई, त्यांनी आपल्याला मोलकरणीसारखं वागवायचं आणि आपण सुद्धा विनाकारण ते सहन करायचं का? संजू, मी खूप दिवस झाले सतत हा विचार करत होते की आपण एवढे शिकलोय आणि त्याचा कुठेच काहीच उपयोग होत नाहीये. पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतोय. हो, आणि आता हा असहकार आपण मागे घ्यायचा नाही. जोपर्यंत आपल्याला त्यांच्या विचारांपासून स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत सुरू ठेवायचा. आणि यांनी फक्त आपलीच नाही तर त्यांनाही त्यांच्या वाईट विचारांपासून सुटका मिळणार. हे काय, नेहमी तुम्ही तिघी मला शांत करत असता आणि आज तुम्हीच पेटून उठलात. संजू, ऑल क्रेडिट गोज टू यू. अजिबात नाहीये ताई, तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी जिद्दीने हे सगळं करताय. नेहमी तुम्ही मला म्हणत असता पण आज मी तुम्हाला म्हणणार आहे, शाबास सुनबाई. इतके दिवस दमदाटी करून तुम्ही सगळी कामं करून घेतलीत,